श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या सत्कार सभेत भाषण देताना भाऊसाहेब म्हणाले, मी जरी मंत्री म्हणून दिल्लीला जात असलो तरी माझ्या शिवाजी सोसायटीची आठवण मला नेहमीच येत राहील. जर एखाद्या तराजूच्या दोन पारड्यात माझं मंत्रीपद आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद टाकलं तर अध्यक्षपदाचं पारडं निश्चित खाली झुकलेलं आढळेल. 1952 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकसभेकरता भाऊसाहेब विदर्भातून प्रचंड बहुमतानं निवडून आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना कृषी मंत्रीपद बहाल केलं. 29 जुलै 1952 रोजी नामदार चिंतामणराव देशमुख यांचं अमरावती इथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे स्वागत झालं. त्याचवेळी भाऊसाहेबांना दिल्ली येथून मंत्रिपदासाठी बोलावणं आलं. 12 ऑगस्ट 1952 रोजी भाऊसाहेबांचा कृषी मंत्री म्हणून शपथविधी झाला. साली गोपाळराव उर्फ आबासाहेब खेडकर हे शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष झाले. भाऊसाहेबांच्या विदर्भातील शिक्षण प्रसाराच्या कार्याला आबासाहेब खेडकर आणि पंढरीनाथ पाटील या वराड्यातील दोन धुरणांची प्रथमपासून साथ होती. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील विस्तार आबासाहेब खेडकर आणि पंढरीनाथ पाटील यांनी घडवून आणला. 1954 साली ते सिलोनला जागतिक अन्न आणि कृषी परिषदेच्या अधिवेशनास भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेते म्हणून गेले. त्याच वर्षी टोकियो जपान इथं भरलेल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषदेसाठी भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे नेते म्हणून गेले. याच वर्षी नवी दिल्ली इथं भरलेल्या जागतिक वन परिषदेचं अध्यक्षस्थान भाऊसाहेबांनी भूषवलं. 1956 साली कलकत्ता इथं भरलेल्या आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संघटनेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेबांची निवड झाली. कृषी मंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर काही दिवसातच भाऊसाहेबांनी जपानी भात शेतीच्या पद्धतीचा प्रचार करून तांदळाच्या उत्पादनाच्या बाबतीत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची महत्वाची कामगिरी केली. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अशा प्रयोगांना अनुकूलता दर्शवली. भाऊसाहेबांनी भात शेतीच्या प्रचाराचं प्रचंड आंदोलनच सुरू केलं. या अभिनव प्रयोगाच्या यशामुळे साऱ्या जगाचं लक्ष भारतानं वेधून घेतलं. 1953 साली भाऊसाहेब रोम इथं आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले. तिथेही जपानी भात शेतीच्या भारतातील प्रयोगांविषयी चर्चा झाली. भाऊसाहेबांनी 15-16 जुलै 1954 रोजी श्रीनगर इथं राज्यांचे कृषी सहकार पशुपालन खात्याचे मंत्री तज्ज्ञ आणि शेतकरी यांचा मेळावा भरवला. डॉ करण सिंग या मेळाव्याचे अध्यक्ष होते. मेळाव्यातील भाषणात भाऊसाहेब म्हणाले, केवळ कृषी कर्मांशी निगडीत असणारे कृषक राष्ट्रीय हिताची जपणूक करणारे आणि अस्सल राष्ट्रीय भावना व्यक्त करणारे विश्वसनीय प्रतिनिधी असतात. जमिनीत खपणारेच सर्वात शक्तिमान स्वतंत्र आणि सदाचारी असतात. त्यांच्याच निष्ठा देशाशी बांधलेल्या असतात आणि तेच देशाचे स्वातंत्र्य आणि हित याबाबतीत वचनबद्ध असतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील मिल्स फॉर मिलियन्स या संघटनेच्या कार्यकारी संचालिका फ्लॉरेन्स रोज या 1955 साली भारतात आल्या होत्या. भाऊसाहेबांची त्यांनी भेट घेतली. विचार विनिमयानंतर 3 जून 1955 रोजी दिल्ली इथं मिल्स फॉर मिलियन्स ही संघटना स्थापन झाली. भाऊसाहेब या संघटनेचे अध्यक्ष होते. मिल्स फॉर मिलियन्स या संस्थेतर्फे भारतात विविध शहरांमध्ये अन्नविषयक प्रदर्शनांचं आयोजन भाऊसाहेबांनी केलं. भारतातील महत्वाच्या नेत्यांनी या प्रदर्शनांना भेटी दिल्या. 1955 साली इंडिया फाउंडेड या संस्थेनं आमंत्रित केल्यावरून भाऊसाहेबांनी नॉर्वे या देशाला भेट दिली. तेथील विशेषतः मच्छीमारी पद्धतीचा अभ्यास करून भारतीय मच्छीमारांना कोणत्या पद्धतींचा अवलंब करता येईल याविषयी विचार केला. याच दौऱ्यात त्यांनी स्वीडन आणि डेन्मार्क या देशांनाही भेटी दिल्या. 1955 साली पुणे कॉर्पोरेशननं भारताचे कृषीमंत्री असलेल्या भाऊसाहेबांचा मानपत्र देऊन गौरव केला. याप्रसंगी त्यांनी विदर्भासह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची घोषणा केली. 1956 साली रशियातील सहकारी संघटनांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेते म्हणून भाऊसाहेब रशियात गेले. 1957 साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाऊसाहेब पुन्हा निवडून आले. नव्या मंत्रिमंडळात पंडित नेहरू यांनी त्यांना सहकार खातं दिलं. या खात्याचा कारभार भाऊसाहेबांकडे डिसेंबर 1958 पर्यंत होता. नंतर पुन्हा कृषी खात्याची जबाबदारी भाऊसाहेबांकडे आली. सहकाराचे वारे तेव्हा नुकतेच भारतात वाहू लागले होते. सहकारी चळवळीचा प्रसार
काँग्रेस शासनाचं प्रभावी अंग बनलं. कृषी उत्पादनासाठी सहकार चळवळीची आवश्यकता होती. मराठ्यांच्या इतिहासात भाऊसाहेबांना फार रस होता. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मराठ्यांचा खरा इतिहास लिहिला जाणं आवश्यक आहे अशा भूमिकेतून त्यांनी मराठा इतिहास संशोधन संस्था स्थापन केली. ग्वाल्हेरचे राजे जिवाजीराव महाराज यांनी शैक्षणिक क्षेत्रातील भाऊसाहेबांच्या कर्तृत्वानं प्रभावित होऊन ग्वाल्हेर येथील आपला बलवंतराव कोठी नावाचा राजवाडा भाऊसाहेबांना देणगी दाखल दिला. या राजवाड्यात भाऊसाहेबांनी मराठा इतिहास संशोधन संस्थेचं कार्यालय थाटलं. 1958 साली चीन सरकारच्या निमंत्रणावरून भाऊसाहेबांनी चीनचा अभ्यास दौरा केला. 1958 हे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष. 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 1958 या काळात रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समारंभाचे मुख्य पाहुणे भारताचे उपराष्ट्रपती डॉ राधाकृष्णन हे होते. तत्कालीन केंद्रीय जलविद्युत मंत्री नामदार सका पाटील हे सांगता समारंभाचे मुख्य पाहुणे होते. त्यांनी भाऊसाहेबांच्या कृषकोपयोगी शिक्षण कार्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद दिले. साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला आवर्जून भेट दिली. भाऊसाहेबांनी वाढवलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाचं त्यांनी कौतुक केलं. भारत कृषक समाजातर्फे भारतभर कृषक मेळावे भरवण्यात येऊ लागले. याच काळात भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद भारत कृषक समाजाचे प्रमुख आश्रयदाते बनले. दरम्यान भाऊसाहेबांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृषी प्रदर्शन भारतात भरवण्याची योजना आखली. तसा ठराव देखील भारत कृषक समाजाच्या मार्च 1958 बैठकीत करण्यात आला. 11 डिसेंबर 1959 ते 14 फेब्रुवारी 1960 या काळात दिल्ली इथे पहिलं आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरलं. भाऊसाहेबांचं एक स्वप्न साकार झालं. 11 डिसेंबरला राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एसनहॉवर हे होते. जागतिक कृषी प्रदर्शनाचे मुख्य पाहुणे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. उद्घाटन समारंभातील भाषणात पंडित नेहरूंनी भाऊसाहेबांचा आदरानं उल्लेख केला. 92 दिवसांच्या कालावधीत जगातील विविध देशांच्या प्रमुखांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या. रशियाचे पंतप्रधान क्रुश्चेव, कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी बुल्गानिन, जर्मनीचे फील्ड मार्शल गोमेरी, ग्रेट ब्रिटनच्या लेडी माउंटबॅटन, त्याचप्रमाणे नेपाळ, कंबोडिया, पोलंड इत्यादी देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा आणि प्रतिनिधींचा यात समावेश होता.